आजपासून खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक औरंगाबाद सातारा परिसर येथील खंडोबाच्या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या चॅनलच्या संपादकांनी, तर पाहूयात. आज आहे चंपाषष्ठी आणि आज चंपाषष्ठी निमित्त खंडोबाच्या यात्रेला औरंगाबादमध्ये सुरुवात झालेली आहे. हे आहे औरंगाबादमधील सुप्रसिद्ध असलेले खंडोबाचे जुने वास्तविक मंदिर. या ठिकाणी आपण बघू शकतो हेंबाळपंती मंदिर आहे आणि या मंदिराचा वारसा फार मोठा आहे. या ठिकाणी काही भाविक येऊन नवस करत असतात आणि या नवसाला हा खंडोबा पावत असतो अशी आख्यायिका या ठिकाणी गायले जाते. आपण बघू शकतो या ठिकाणी सोशल डिस्टन्स नियमाचं पालन सांगितलेलं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी भाविकांची झालेली आहे. यासाठी की भाविक या ठिकाणी खंडोबाला विनंती करत आहे की जे कोरोनाचं संकट आलेलं आहे ते कोरोनाचं संकट या जगातून दूर होऊ दे अशी विनवणी या ठिकाणी भाविक भक्त करताना आपल्याला दिसून येत आहे. हे बघू शकता की अत्यंत प्राचीन असं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक उत्साहाचा थकवा दूर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की या भाविक भक्तांच्या या कोरोनाच्या संकटाही अति उत्साह या ठिकाणी आपल्याला जाणून दिसतो आहे. चेहऱ्यावर साप उमटताना दिसत आहे, चेहऱ्यावर हास्य उमललेलं दिसतं आहे. हेच ते वैशिष्ट्य आहे या खंडोबाचं. एकीकडे जेजुरीच्या खंडोबानंतर औरंगाबादमधलं हे प्रसिद्ध असलेलं हेंबाळपंती मंदिर आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या भक्तांचं या ठिकाणी मांदेळी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे. यासोबतच या ठिकाणी भंडाऱ्यासोबतच रेवड्यांचंही उधळण या ठिकाणी या भक्ताकडनं केले जात आहे. आपण बघू शकतो की अत्यंत प्रचंड अशा उत्साहामध्ये या ठिकाणी भाविक आलेले आहे. मोठ्या उत्साहाचं या ठिकाणी वातावरण आहे आणि एकच मागणी या ठिकाणी भक्ताकडून सगळ्याच करण्यात येत आहे की हे संकट दूर होऊ दे आणि या भूतलावर पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होऊ दे अशीच विनवणी या ठिकाणी भाविकाकडनं केल्या जात आहे. यासोबतच आज पोलीस प्रशासनातर्फेही मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे बंदोबस्त करण्यात आलेला आहे. एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. या मंदिराचं सुशोभीकरणही अत्यंत आकर्षक असं असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. एकदम मनमोहक असं वातावरण या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पण या ठिकाणी बघू शकता भक्तांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. आपण जाणून घेऊया या ठिकाणी आलेल्या भाविकाकडनं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, काय साकडं या ठिकाणी खंडोबाला हे घालणार आहेत, काय विनवणी करणार आहेत, काय त्यांच्या भक्तीचा सूर आहे हे आपण या ठिकाणी भक्ताकडून जाणून घेणार आहे. काय सांगाल? कोरोनाच्या काळामध्ये आता सध्या कोरोना असताना सुद्धा भक्तांचं इथे आगमन झालेलं आहे. भक्त कोरोनाविषयीचे सर्व नियमांचं पालन करून दर्शन घेतात. खूप दिवसानंतर आम्हाला परत देवानी बोलवलं आहे, त्याच्यामुळे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि एक सर देवाला विनंती आहे की हा कोरोना आपल्याकडनं दूर जाऊ दे आणि परत आपला भारत पहिल्यासारखा एक एकजूट होऊ दे. धन्यवाद. एलकोट एलकोट जय मल्हार, एलकोट एलकोट जय मल्हार. हा सदानंदाचा एलकोट एलकोट जय मल्हार. खंडोबा हा असं देवस्थान आहे की महाराष्ट्राचं सगळेजण भावभक्तीनं त्याची पूजा करतात, भंडारा उधळतात. आणि मला असं सांगायचं की आता असं संकट कधीच येऊ देऊ नको खंडोबा राया आपल्या या भारतावर. आज आपल्यासोबत आहे या देवस्थानाचे अध्यक्ष साहेबराव पळसकर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मंदिराविषयी आख्यायिका काय आहे, मंदिराचं प्रशासनाचं नियोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, किती दिवस ही यात्रा चालणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण या देवस्थानचे अध्यक्ष पळसकर यांच्याकडून जाणून घेऊया. हे आपले खंडोबा देवस्थान यात्रा दिनांक 20/12/2020 रविवार या दिवसापासून या यात्रेस प्रारंभ झालेला आहे. ही यात्रा दिनांक 22/12/2000 चालणार आहे आणि या यात्रेमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील व मराठवाड्यातील आणि ग्रामीण भागातील लोक या यात्रेला येतात. परंतु कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे या यात्रेवरती थोडं आपल्या शासनाने निर्बंध घातल्यामुळे या यात्रेमध्ये कुठेही आम्ही दुकानं हॉटेल्स वगैरे इथे न लावता फक्त दर्शनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून या ठिकाणी आम्ही त्यांचे अलोकन केलेले आहे. त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये जे दरवर्षी वाघ्यामुरळ्यांचं या ठिकाणी मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत होता
तो शासनाच्या आदेशाप्रमाणे तो रद्द करण्यात आलेला आहे। आणि जे बाहेरगावून महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जे वाघे मुरळीत होते त्यांना आम्ही मेसेज देऊन सांगितले की सध्या कोरोनाचे संसर्गाचे विषाणू वायू आपले प्रादुर्भाव असल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम घेणे शक्य नाही। शासनाच्या आदेशाप्रमाणे तो कार्यक्रम आम्ही रद्द केलेला आहे। आणि ही यात्रा आपले सकाळी या यात्रेला प्रारंभ झाला। महाआरती या ठिकाणी 7 वाजेला झाली। 7 वाजेला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आरती झाली। यात मान्यवरामध्ये आमदार आपले अंबादासजी दानवे साहेब, त्याचप्रमाणे आपले महापौर नंदकुमारजी घोडेले, सिद्धांत सिरसाट, ऋषिकेश खैरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा महाआरतीचा सोहळा संपन्न झाला। आणि त्यानंतर ठीक 8 वाजेला सालाबादाप्रमाणे जे आमचे प्रथा आहे या ठिकाणची खंडोबा देवस्थानची, इथली जी यात्रा आपले पालखी ठीक 8 वाजेला इथून निघून आपल्या दांडेकरच्या वाड्यामध्ये जाते आणि त्या ठिकाणी दिवसभर राहून तिथं लघु रुद्राभिषेक केला जातो। तदनंतर तो परत या ठिकाणी 8 वाजेला परत या ठिकाणी त्या देवा श्रीला घेऊन येतो। अशा प्रकारे ह्या यात्रेचं स्वरूप आजच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। त्याचप्रमाणे हे प्राचीन आणि ऐतिहासिक स्थापत्य कलेचं हे मंदिर असून हे हेमाडपंथी मंदिर अवघ्या आपल्या संभाजीनगरच्या अवघ्या 2 किलोमीटर अशा छोट्याशा सातारा गावामध्ये डोंगराच्या कुशीमध्ये बसलेलं आहे। आणि याचं वैभव हा दुसऱ्या नंबरचं मंदिर जेजुरीनंतर आहे। याचं वैभव फार मोठं आहे। या मंदिराला आपले हजारो लोक भाविक लोक जे आपले त्यांचे जे नवस वगैरे करतात ते या ठिकाणी यात्रेनिमित्त या ठिकाणी फेडण्याकरता येतात। आणि इथं नैवेद्य रोडगे वगैरे तळे भंडार आणि इथं जागरणाचा कार्यक्रम होतो। परंतु या कोरोनामुळे यावेळेस सर्व रद्द करण्यात आलेले आहे। आणि आमचे प्रशासकीय आणि विश्वस्त मंडळ आणि पोलीस कर्मचारी या भाविकांना आपले सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालून या ठिकाणी सुलभतेने दर्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। सर्व आम्ही गावातील नागरिक आणि स्वयंसेवक या ठिकाणी आम्हाला अहोरात्र या ठिकाणी मदत केलेली आहे। आणि त्यांचे देखील मी या देवस्थानच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे सर्व चॅनल आणि सर्व दैनिक यांनी देखील आमच्या या देवस्थानच्या बातम्या प्रसारित करून कोरोनाचं संकट देशात असल्यामुळे आणि शासनाचा निर्बंध असल्यामुळे त्यांनी देखील या ठिकाणी त्या प्रसिद्धी देऊन आम्हाला देवस्थानात सहकार्य केलं। त्यांचे देखील चॅनलवाल्याचे आणि सर्व दैनिकाचे या ठिकाणी मी आभार मानतो। आणि ही यात्रा आपली संपल्यानंतर 22 तारखेला 25 तारखेला इथं महाआरती होती, पूजा होते। या ठिकाणी महापूजा झाल्यानंतर ही यात्रेच्या सांगता या ठिकाणी होते अशी ही आख्यता या आपल्या मंदिराची आहे। आपण जाणून घेतलं या संस्थांचे अध्यक्ष पळसकर यांनी अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण माहिती आणि या मंदिराविषयी जे प्रथा आहेत त्या पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने चालवल्या जाणार आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारचं नियोजन केलं असल्याचं त्यांनी यावेळी मराठा देशशी बोलताना सांगितलेलं आहे। या ठिकाणी मंदिर प्रशासनासमवेतच पोलीस प्रशासनाचाही अत्यंत उत्तम असा चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे भाविक भक्तांचाही वातावरणामध्ये चेहऱ्यावर हास्य उमलताना दिसत आहे, कारण कोरोनानंतर प्रथमच यात्रेमध्ये त्यांना सहभागी होण्याचा संधी आज त्यांना मिळालेली आहे। यामुळं या ठिकाणी सर्वांनीच या यात्रेला उत्साहपणे सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे। कॅमेरामन माझ्यासह मराठा देश औरंगाबाद।